रविवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार के 81वें जन्मदिन के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर विभागीय जनसंपर्क कार्यालय में 81 किलो का केक काटकर जन्मदिन मनाया गया। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस के प्रशांत पवार समेत अन्य लोग उपस्थित थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विभागीय जनसंपर्क कार्यालय में रविवार को पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार का 81वां जन्मदिन मनाया गया। इस अवसर पर पार्टी नेताओं व कार्यकर्ताओं ने 81 किलो का केक काटकर उनके दीर्घायु होने की कामना की। इस अवसर पर बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के प्रशांत पवार ने कहा कि शरद पवार एक ऐसे तूफान है जो कब आएंगे इसका अंदाजा मौसम विभाग भी नहीं लगा सकता। माननीय आदरणीय या भारताचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर इवन देशाच्या बाहेर साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। आज नागपूर शहरामध्ये सुरेश भट सभागृहामध्ये सुद्धा व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम झाला। पण साहेबांचं वय 81 वर्ष पूर्ण होत आहे त्याच्यामुळे आम्ही 81 किलोचा केक हा नागपूर शहरामध्ये आमच्या सगळ्या राष्ट्रवादींचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचा परिवार त्यांच्या सगळ्यांच्या समोर आम्ही आज हा केक कापलेला आहे। ज्या शरद पवार साहेबांचं हवामान खात्याला सुद्धा माहीत होत नाही की हे वादळ केव्हा येणार केव्हा शमणार, तसं कर्तृत्व माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं आहे। ज्यावेळेस 1999 पवार साहेबांनी जेव्हा पक्ष काढला होता पक्षाची स्थापना केली त्यावेळेस सूर्यकांत पाटीलनी म्हटलं होतं की साहेब हे तुम्ही झाड लावलेलं आहे पण या झाडाला जेव्हा पाणी सगळं राष्ट्रवादी परिवाराचे लोक जेव्हा टाकतील तर हे इतकं मोठं वटवृक्ष होईल काय। या वटवृक्षाला सांभाळणं महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या चांगल्या चांगल्या नेत्यांना सांभाळू शकणार नाही। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार PCN न्यूज नागपुर।